जय जिजाऊ। छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व मावळ्यांना माझा मानाचा मुजरा। शिवजागर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शिवविचारांचा जागर होईल, त्या ठिकाणची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पैलू आपणापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयास। आपण या चॅनलला सबस्क्राईब करून या शिवकार्यात सहभाग द्याल हीच अपेक्षा ठेवतो। मित्र हो, आज तुमच्या समोर एक विषय घेऊन येत आहे। तो विषय आहे शौर्य तीर्थ पावनखिंड। या ठिकाणी नुकताच जो पायी प्रवासाची जी मोहीम हिंदवी परिवाराच्या माध्यमातून डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आली, या ठिकाणी अनेक महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून या ठिकाणी शिवप्रेमी उपस्थित झाले होते। तर या ठिकाणी माननीय आमदार बच्चू कडू हे दरवर्षी येतात आणि माननीय आमदारांचं या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रती, या शौर्यपीठाप्रती एक आदर ते या ठिकाणी व्यक्त करतात आणि नेहमी दरवर्षी यामध्ये त्यांचा सहभाग असतो। आणि याही वर्षी न चुकता या ठिकाणी माननीय आमदार कडू हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, नतमस्तक झालेले आहेत। तर त्यांचं या ठिकाणी एक त्यांनी विचार व्यक्त केले, छत्रपती शिवरायांप्रती एक त्यांची जी भावना आहे ती या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे, ती बघूया पुढील आपल्या व्हिडिओमधनं। मानाचा मुजरा अर्पण करत आपण सर्व शिवभक्तांचं या वीरस्थळी खरंतर स्वागत करतो, ज्यांच्यामुळं ही मोहीम मला घडली 8-10 वर्षापासून। ते आमचे डॉक्टर शिवराजे शिवरत्नजी शेटे, त्यांचे बंधू ओमप्रकाशजी शेटे, सर्व हिंदवी परिवारातील कार्यकर्ता। खरंतर जास्त चाललो नाही म्हणून जास्त बोलणार पण नाही, कारण काम महत्वाचं आहे, बोलणं काही फार महत्वाचं नाही आहे। इथे आपण आलो आहे एक विचारानं, म्हणजे आम्ही रक्त सांडतोय लोकांचं, पण घरातल्या वादासाठी रक्त सांडणारे भरपूर आहे, धुऱ्याच्या भांडणासाठी रक्त सांडवणारे भरपूर आहे। विचारानं रक्त सांडवणारे किती लोक आहेत, जे विचारावर एकत्र होतात, मजबूत ठामपणे उभं राहतं आणि त्याच्यासाठी रक्त सांडवणारे लोक मात्र महाराष्ट्रात नाही, हिंदुस्थानात सापडत नाही। आज आम्ही इथं नतमस्तक का होतोय, सहज बाजीप्रभूला वाटलं आणि सहज तलवार फिरवली आणि म्हणून बलिदान झालं असं नाही, तर विचार स्वराज्याचा होता, सामान्य माणसाचा होता आणि म्हणून ते रक्त सांडलं, त्याच्यासाठी आपण आलात, त्याबद्दल आपले खास करून आभार मानतो। मित्र पाऊला वाटा जाणाऱ्या पुढे आज विमानानं प्रवास करणारे आहेत, चांगल्या गाडीनं प्रवास करणारे आहेत, जिथं आम्ही पाहतोय जगायला लागत नाही असाही सुद्धा प्रवास आम्हाला करता येतो, याच्यापेक्षा गोव्याचा प्रवास अधिक चांगला आणि आनंददायी असू शकतो, अधिक रोमांचक पण असू शकतं। पण गोव्याच्या प्रवासात घर निस्तानाबाद होऊ शकतं, इथं राज्य उभं राहू शकतं एवढी ताकद इथं भेटतं आणि म्हणून आम्ही या वारीला होतो। आपली प्रवासामध्ये फरक आहे, तुम्ही रोज उठल्यावर देशीच्या दारूच्या दुकानावर गर्दी पाहायला भेटतं आज देशामध्ये, आणि दुसरं एक आम्ही पाहतो का हॉस्पिटलमध्ये रक्त नाही म्हणून माणसं मरताना पण दिसतंय। मग देशीच्या दारूच्या दुकानावर जाणारी तरुणाई काही देशामध्ये कमी नाही आहे, लग्न असलं म्हणजे घोड्यावर बसायचं आणि पुऱ्या गावात घोडं फिरून नाचणारे तरुण काही या देशात कमी नाही आहे। कुठेतरी सीमेवर शहीद झाला एका दिवसासाठी वंदे मातरम तिरंगा हातात झेंडा घेऊन मिरवणारे काही कमी नाही आहे, पण अहोरात्र आम्ही पाहतो जिंदगीभर डोक्यात तिरंगा ठेवणाऱ्याची खऱ्या अर्थानं कमतरता आहे, ते उभं भरून करण्याचं काम या पवनखिंडीच्या मोहीममध्ये होतंय, म्हणून आम्ही त्याचसाठी येतोय। आपण ह्या ज्या काही गोष्टी आम्ही इथं याच कारण असे आहे का, इथून ही ऊर्जा भेटली पाहिजे, आयुष्यात काही चुकलं तर दुरुस्त करता आलं पाहिजे, आम्हाला दुरुस्त करणं खरंचा असं अत्यंत गरजेचं। गणपती बसून नाचवणारे काही कमी नाही आहे, मी माझ्या गावात गणपती बसला, 8 गणपती बसतोय मी त्याच्यात नाचतोय आणि अख्खं गाव आम्ही पाहतो गुळाल सगळ्या आहे ना फटाके फोडून सगळं घाण करून ठेवायचं। नाचताना असता एक डोक्यात अक्कल आली, मी एक बोर्ड लावलं
तर काल गणपती उत्सवता उठवता उठवता जे काही गाव आम्ही बेकार केलं, त्याला काही अस्वच्छ केलं, ते उद्या आपण झाडाचं काम करू. नाचणारे 2000 लोक होते, झाडाले 4 आले. अगर ऐसे कोई मर्द है, ऐसा कोई जवान है, ऐसे कोई शिव भक्त है, तो मर जाना और उचित है, जिंदा रहना कोई बड़ी है उसके लिए अच्छा नहीं है. पण अशा कार्यकर्त्याची गरज. आम्ही हे सगळं चालवत असताना आज जेवणी म्हण म्हणजे प्रचंड मार्क उभं राहत असताना अजूनही राधिका चव्हाण सारखी एखादी महिला 5000 औषध भेटत नाही म्हणून ती आत्महत्या करते. देश कुठं आहे आणि आम्ही कुठं आहे याचा विचार तुम्हाला करावा लागत. जय भवानी जय शिवराय असं म्हणून चालणार नाही. तर शिवरत्न सेठे साहेबांच्या या मोहिमेमध्ये फक्त आम्ही पावलं टाकत नाही तर डोकं सुद्धा मजबूत करण्याचं काम या मोहिमेमध्ये होतं ते म्हणूया. जोपर्यंत आमचं डोकं मजबूत होणार नाही त्याच्यामध्ये विचार येणार नाही. मित्रो, स्वतःच्या परिवारासाठी चालणारे काही कमी नाही आहे, पण हिंदवी परिवार आणि हिंदवी परिवार देशासाठी चालतं आणि त्याच्यासाठी 2 पावलं आम्ही टाकतोय म्हणून बच्चू कौलचा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. म्हणून आपण सर्वांनी लहान लहान गोष्टी तुम्ही चांगलं शोधावं, चांगलं एक काम करावं. तलाठी म्हटलं का मला पहिले चीड येत होती, कारण तलाठी म्हणजे महसूल खात्यातला खलनायक आहे. मी सभागृहामध्ये सुद्धा बोललोय, एक 7-12 किती लोकांच्या नावानं करायचा ते तलाठ्यालाच माहीत आहे. कधी कधी कलेक्टरची कमाई कमी पडतं, पण तलाठी त्याचाही बाप करतोय. एखादा महसूल मंत्री कमी पैसे कमावणार, पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमावणारे तलाठी काही कमी नाही. पण एक तलाठी ऐसा भी है जो शिवभक्त है, शिवभक्त है. आणि अशा तलाठी अशा काही मशानभूमीचं काम चांगलं केलं. मित्र, मी एक काय म्हणतो, यात्रा काढली गाव. एक दिवसाचा मुख्यमंत्री अनिल कपूरचा पिक्चर पाहिला, माझ्या अंगात घुसला. पिक्चरमध्ये पण चांगलं असतं, लक्षात ठेवा. तुम्ही फक्त गाणेच जर ऐकत असाल तर पिक्चर बेकार भी होऊ सकता है, वही पिक्चर अच्छा भी बना सकता है. आम्ही पिक्चर पाहिला एक दिवसाचा मुख्यमंत्री आणि गावात यात्रा घेऊन गेलो आणि एक म्हातारी मला भेटली. म्हणजे बच्चू धान्य भेटते, सगळंच भेटते, पैसे काही कमी नाही आहे, पण स्वयंपाक करून जीव घालणारा पोरगा नाही आहे, स्वयंपाक करून जीव घालणारी सून नाही राहिली, माझी पोरगी राहिली नाही. आणि गावात जातीचे लोक आहे, धर्माचे लोक आहे, भगव्या झेंडेवाले आहे, हिरव्या झेंडेवाले आहे, निळ्या झेंडेवाले आहे, पण माणुसकीचा झेंडा अजूनही तिथे फडकत नाही. आम्ही जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा आम्ही ठरवलं का घरपोच तुझ्या घरी डप्पा येईल, तुला स्वयंपाक करायचं तू चिंता करू नको, जेपर्यंत जिवंत आहे तेपर्यंत जसा सण सण तसा स्वयंपाक तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हा विचार. आणि आम्हाला आमच्या स्वतःच्या लग्नात 2000 लोकांनी जीव घातला, आशय शाबासकी मिळवणारे काही हेमाळपंथी कार्यकर्ते असतात तर त्यांनी अशा पद्धतीनं विचार करा. आणि 2000 एकखट्टे पोट भरलेल्या लोकांनी जीव घातल्यापेक्षा 2000 लाशे लोक शोधा, तर अशा लोकांना माझं जेवण जाईल, जप्पा जाईल. हा विचारानं आम्हाला समोर जावं लागेल. हा छत्रपतीचा विचार आहे, त्याच विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. आज निवडणुकीचं आमचं वर्ष होतं, थोड्याशा त्या गडबडीमध्ये 2 दिवस आमचे चुकले.